नमस्कार, पाटारीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हॉटेलवाली चिकन करी. चला तर मग बघूया आपण ही आजची रेसिपी. सर्वप्रथम आपल्याला 5-6 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपण 10-12 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. आता हे आपले भाजून झालेले आहेत, थोडस थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सर मधून काढायचे. आता आपल्याला आधी या मिरच्या आणि काजू आपल्याला वाटून घेऊया. दोन टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, ते आपण आपल्याला या मिश्रणात टाकून वाटून घ्यायचे. ही पेस्ट आता तयार झालेली आहे. आता आपण कढईमध्ये 2 पाया तेल तापत ठेवलं आहे, त्यावर आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे. किती घेतलेत कांदे? 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदा आता आपल्याला पूर्ण खोंबून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला खोंबून खालेला आहे, तर यात आपण आलं लसणाची पेस्ट घालू. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट चांगली परतवून घेऊया. आले लसणाची पेस्ट परतून झालेली आहे. आता यात आपण मसाले घालून घेऊया. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1/2 चमचा राजिरा पावडर. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले पण आपले चांगले परतून झालेले आहेत. आता यात आपण चिकन घालून घेऊया. मी 1/2 किलो चिकन घेतलंय. आपल्याला हे साधारण 5 मिनिट फुल गॅस ठेवून मस्त असं परतवून घ्यायचंय चिकन. या मसाल्यात चिकन आता मस्त परतून झालेलं आहे. 5 मिनिट याला फुल गॅस वरती असं फ्राय करून घेतलं त्या मसाल्यात. आता यात आपण मगाशीची आपण काश्मीरी मिरची, कासू, टोमॅटो घालून जी पेस्ट बनवलेली ती पेस्ट यात घालून घेऊया. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिट असं मंद आचेवरती हे शिजत ठेवायचं आहे. चवीप्रमाणे मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपला मसाला बघत असं छान साईडनी पण तेल सोडायला लागलाय. आता आपल्याला गरजेनुसार याच्यात आपण पाणी घालूया. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे, पातळ थोडं जाड, त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे. आता त्याला हे गॅस फुल करून एक उकाळा काढून घ्यायचा आहे याचा. आता हे बघता याला छान उकाळा आलाय. त्याच्यावरती आपण झाकण देऊया. साधारण 20 मिनिट मंद्या आचेवरती हे शिजू देऊया. हे आता 20 मिनिट आपण मंद आचेवर ठेवलेलं, तर ह्यात आपण गरम मसाला घालून देऊया. 1 चमचा गरम मसाला. एक चमचा कसुरी मेथी घालूया. 1/2 चमचा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण अशीच कुठल्या तरी एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.